वेलकम बॅक. तुम्ही बघत आहात टेक गुरु अमृता आणि माझ्या बरोबर टेक गुरुवर आज आम्ही मांडला आहे गॅजेट्सचा बाजार. फर्स्ट सेगमेंट मध्ये आम्ही तुम्हाला दाखवले लेटेस्ट स्मार्टफोन्स, पण आता वेळ झाली आहे लेटेस्ट कम्प्युटर्स रिव्ह्यू करण्याची. अंकित, कम्प्युटर म्हटल्यानंतर काय काय डोळ्यासमोर यायचं? एकदम धूळ खात बसलेला मॉनिटर, त्याच्याबरोबर रद्दी सीपीयू, एकदम डब्बा बाबा आदमच्या जमान्याचा, मोठ्या भरपूर साऱ्या वायर, एवढ्या वायर जागा, कीबोर्ड, माउस, डोके दुखी. पण आज आम्ही तुम्हाला जे कम्प्युटर्स दाखवणार आहोत, दोन कम्प्युटर्स आहेत, ते असे आहेत की एक तुम्ही हातात घेऊन बॅगेत टाकून फिरू शकता, आणि दुसरा म्हटलं तर डेस्कटॉप कम्प्युटर आहे, म्हटलं तर तो डेस्कटॉप नाहीये. ओके, सुरुवात करूयात. मी फार कन्फ्यूज करते सगळ्यांना. सुरुवात करूयात HTCचा लेटेस्ट टॅबलेट कम्प्युटर HTC फ्लायर पासनं. मस्त दिसणारा हा कम्प्युटर आहे, 7 इंचांचा टॅबलेट आहे. आणखीन काय काय आहे आपण पाहूया. HTC ने आणलाय त्यांचा पहिला टॅबलेट कम्प्युटर HTC फ्लायर. 7 इंचांच्या या मस्त टॅबलेट मध्ये इनपुट साठी टच स्क्रीन सोबतच एक मॅजिक पेनही आहे. या मॅजिक पेनच्या मदतीने नोट्स, ईमेल्स, डॉक्युमेंट्सना एक पर्सनल टच देता येईल. HTC फ्लायर मध्ये आहे गुगल अँड्रॉइडची जिंजरब्रेड वर्जन. ही वर्जन टॅबलेट साठी नसली तरी या फ्लायरचा प्रोसेसर तगडा आहे. यात आहे 1.5 GHz स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि सोबतच HTC खास सेन्स युजर इंटरफेस. इंटरनेट ब्राउझिंग साठी यात अडोब फ्लॅश आणि HTML5 सपोर्टही आहे. यामध्ये फोटोग्राफी साठी 2 कॅमेरे आहेत, 5 MP ऑटोफोकस कॅमेरा आणि 1.3 MP फ्रंट फेसिंग कॅमेरा व्हिडिओ कॉलिंग साठी. HTC फ्लायर मध्ये 32 GB इंटरनल मेमरी आहे. कनेक्टिव्हिटी साठी यात 3G, Wi-Fi, ब्लूटूथ 3.0 ऑप्शन्स आहेत. HTC फ्लायरची किंमत आहे 39,890 रुपये. ओके, HTC ने ऍक्च्युली पहिल्यांदा डोकं लावून, मी हे नाही म्हणते की ऍपलने किंवा सॅमसंगने किंवा अजून कोणी डोकं नाही वापरलंय, पण HTC फ्लायर जेव्हा तुम्ही बघाल आणि हाताळाल, तुम्हाला कळेल की लिटरली एक असा टॅबलेट कम्प्युटर बनवलाय. विचार करून त्यांनी प्रयत्न केलाय की तुम्ही टॅबलेट कम्प्युटर कशासाठी वापराल. तुम्ही फक्त कन्झम्पशनसाठी वापराल का तुम्ही क्रिएशनसाठी, डेटा बनवण्यासाठी, कॉन्टेंट बनवण्यासाठी वापराल? आणि HTC फ्लायरची सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे जो मॅजिक पेन त्यांनी दिलेला आहे, तुम्ही स्क्रीनवर जे काही दिसत असेल त्याच्यावर तुमच्या पेनने ऍक्टिव्हेट करून काहीही नोट्स लिहू शकतात, ॲनोटेशन्स, तुमचे कॉमेंट्स देऊ शकतात, चित्रविचित्र तुम्ही हे डुडलिंग करू शकतात, कॅरिकेचर्स काढू शकतात आणि ते शेअर करू शकतात तुमच्या पूर्ण जगाबरोबर. फॉर दॅट सिंगल पर्पज, फॉर दॅट सिंगल फंक्शनच आम्ही ह्याला पूर्णपणे रेकमेंड करत आहोत. इवन दो ह्याच्यात जुनं वर्जन आहे अँड्रॉइडचं, कोई फरक नाही पडता. इवन दो ह्याचं जे फॉर्म फॅक्टर आहे किंवा वजन थोडं जास्त आहे कम्पेअर टू दुसरे टॅबलेट्स, कोई फरक नाही पडता. इवन दो ह्याची किंमत भयानक स्टीप आहे, 39,000 रुपयाचा हा 7 इंचाचा टॅबलेट आहे. खूप जण म्हणतील बिलकुल जस्टिफाईड नाहीये, अँड वी अग्री विथ यू ऑन दॅट, पण फक्त ह्या रेव्होल्युशनरी पेन टेक्नॉलॉजीसाठी HTC फ्लायरला आम्ही रेकमेंड करत आहोत. जर तुम्ही 40,000 अफोर्ड करू शकत असाल आणि तुम्हाला या पेन टेक्नॉलॉजीचा वापर करायचा असेल, गो हेड अँड बाय इट, अदरवाइज ऍपल आयपॅड तर आहेच. ओके, ऍपलची बात निघली आहे तर पुढचा जो आपला कम्प्युटर आहे तो ऍपलचाच आहे, iMac 21. काय काय आहे याच्यामध्ये आपण पाहूया. लॅपटॉपपेक्षा डेस्कटॉप कम्प्युटर चांगला असं तुम्हाला वाटत असेल पण डेस्कटॉपचा ट्रेडिशनल लुक आवडत नसेल, तर मग ट्राय करा एक ऑल इन वन कम्प्युटर iMac 21. 21.5 इंचांची सुपर क्लिअर LED बॅकलेट स्क्रीन, 1 ब्लूटूथ कीबोर्ड आणि मॅजिक माउस. iMac 21 दिसायला जितका चांगला आहे, परफॉर्मन्स तितकाच तगडा आहे. हा चालतो इंटेल क्वाड कोर i5 आणि i7 प्रोसेसरवर. मस्त ग्राफिक्स साठी यामध्ये वेगळा AMD रेडॉन HD ग्राफिक्स प्रोसेसर आहे. सुपर फास्ट डेटा ट्रान्सफर साठी या iMac 21 मध्ये थंडरबोल्ट टेक्नॉलॉजी आहे, त्यामुळे USB तुलनेत 20 पट फास्ट डेटा ट्रान्सफर होऊ शकतो. यासोबतच या नव्या iMac मध्ये HD फेस टाइम कॅमेरा पण आहे, याच्या मदतीनं व्हिडिओ कॉलिंग करता येईल. iMac 21 ची किंमत आहे 65,000 रुपये.
डेस्कटॉप कम्प्युटरचं डोक्यातलं सगळं चित्र बदलून जाईल असा हा कम्प्युटर आहे. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या घरच्या कन्झम्पशनसाठी एक असा कम्प्युटर घ्यायचा आहे की जो वापरायला पण सोपा आहे आणि त्याचा परफॉर्मन्स पण खूप खूप तगडा आहे आणि दिसायला लाजवाब 65,000 हा कम्प्युटर आहे. पण थिंक अबाउट इट, हा एक असा कम्प्युटर आहे विच ऑल्सो डबल्स अप एज अ 21-inch टीव्ही. म्हणजे तुम्ही हार्ड डिस्क लावून किंवा अजून काय लावून तुम्ही तुमचे सगळे फोटोज, व्हिडिओज, मूवीज ते बघू शकता ह्याच्यावर. तुम्ही ऍपल आय मॅक 2 थम्स अप 4 थम्स अप, वी लव्ह यू ऍपल आय मॅक. सिरियसली, ओके, आय मॅक पाहिलेला आहे, स्मार्टफोन्स पाहिलेत. आता सगळ्यांना वाटायला लागेल की हे परत महाग 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 गोष्टी करायला लागले, तर असं काही नाहीये. ब्रेक घेऊन आपण पाहूयात की असे काही फोन्स की ज्याच्यामध्ये तुमचं दिल खुश होऊन जाईल आणि बजेट आपला काय म्हणतात जेब भी खुश हो जाईल. 5,000 खालचे अल्टिमेट स्मार्टफोन्स. ब्रेक नंतर टेक गुरुवर.